आणि काल की सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जे ऑक्टोबर पर्यंत त्यासाठीचे अनेक हालचाली केल्या होत्या, त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? दुसरा प्रश्न, लोकलच्या संदर्भात जे सध्या गोंधळ सुरू आहे, अनेक लोकलमध्ये सध्या गर्दी होते, त्यासाठी टायमिंग जे आहेत सरकारी कारणाने ते बदलण्याचा जो विषय आहे तो तुमच्या वेळेपासून अजूनही सुरू होता, तो अजूनही बदलला गेला नाहीये, याच्यावर तुम्हाला काय होतं? आणि तिसरा प्रश्न, राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे की 1,22,000 लोकांना आतापर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला, काय वाटतं तुम्हाला? पहिला प्रश्न होता असं आहे की एखादा विषय हा महत्वाचा असला, त्याच्यावर सरकारचं अपयश झाकायचं असलं की मग राऊत साहेब अशा प्रकारचा एक लेख लिहून एक स्वतःच कपोल कल्पित अशा प्रकारचं सरकार पाडण्याचा प्रयत्न, असा एक नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून 2-3 दिवस मग कोरोनावरनं लोकांचं लक्ष विचलित होतं, इतर अडचणींवरनं लक्ष विचलित होतं आणि सरकार पाडण्याच्या संदर्भातली चर्चा या ठिकाणी होती. मी तर वारंवार सांगितलंय, आम्हाला कुठलीही घाई नाही, हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही, हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडेल, त्यामुळे आज आम्ही त्याच्याकडे लक्ष लावून बसलेलो नाही. आमच्याकरता 12 आमदार सरकार या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत, आमच्याकरता महाराष्ट्राची 12 कोटी जनता ही महत्वाची आहे, कोविडमध्ये त्यांना मदत करणं हे आमच्याकरता महत्वाचं आहे, तोच प्रयत्न आमचा चाललेला आहे. टोपे साहेबांनी जे सांगितलं की 1,22,000 रुग्ण, तर या संदर्भात एकदा मला असं वाटतं की डेटा तपासला गेला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर जो काही GR काढण्यात आलेला आहे तो GR हा फक्त क्रिटिकल पेशंट जे आहेत यांना महात्मा फुलेच्या माध्यमातून मदत करण्याच्या संदर्भात बोलतो. आणि आपण एकूण जर बघितले तर ॲक्टिव्ह पेशंटची संख्या ही आपल्याला तेवढी दिसत नाही आणि क्रिटिकल पेशंटची संख्या तर 1,22,000 ही काही आत्तापर्यंत झाली आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून यामध्ये एकतर माहिती पुन्हा तपासली पाहिजे किंवा कदाचित काही हॉस्पिटल्सने रॅकेट तर तयार केलं नाही ना, म्हणजे करतील असं मला वाटत नाही, पण तरी देखील याची देखील तपासणी केली पाहिजे. आत्ता तरी हा जो काही दावा टोपे साहेब करतायत हा योग्य असं मला वाटत नाही, तथापि तो जर योग्य असला तर मी त्यांचं स्वागतच करेन. असं आहे की हे नितीन राऊत साहेबांना निश्चित माहिती आहे, केंद्र सरकारने ऑलरेडी 90,000 कोटी रुपये REC माध्यमातून राज्याच्या डिस्कॉम्स करता त्यांच्या रिसिवेबल्सच्या अगेन्स्ट अलाव केलेले आहे. महाराष्ट्राला त्यात 10% हिस्सा म्हणजे 9,000 कोटी रुपये मिळू शकतात, परंतु त्याच्याकडे लक्ष न देता जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या मागण्या करायच्या. मी प्रश्न विचारतो, आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही केंद्र सरकारने 1,000 कोटी रुपये तरी एखाद्या डिस्कॉमला दिले आहेत का? नाही दिलेले. ही पद्धतच नाही आहे. पहिल्यांदा मोदीजींच्या सरकारने कोविडचा विषय बघून त्या ठिकाणी 90,000 कोटीची व्यवस्था केली आहे, ज्यातनं 9,000 कोटी रुपये रिसिवेबल्सच्या अगेन्स्ट आपल्याला मिळू शकतात. मला असं वाटतं आपलं अपयश झाकण्याकरता आता एवढे बिलं आलेले आहेत, खरं म्हणजे महाराष्ट्रातली जनता या बिलांनी हैराण आहे. याचं खरं म्हणजे पहिल्यांदा पडताळणी केली पाहिजे, एवढे बिलं का आले, या संदर्भात ती बिलं करेक्ट झाली पाहिजेत, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचे 2-3 वर्ष इन्स्टॉलमेंट्स मिळाले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि वाटेल तसं केंद्र सरकारकडे फक्त बोट दाखवायचं आणि जे स्वतःला माहिती आहे की जे शक्य नाही आहे, जे होत नाही आहे, ते मागायचं आणि जे मिळालं आहे ते घ्यायचं नाही.